संकट में अपनी जान की परवाह न करते मरीजों की सेवा करने वाली परिचारिकाओं को आज अपनी मांगों को लेकर आंदोलन करना पड़ रहा है दो दिन दो घंटे तक आंदोलन करने के बावजूद आज तक प्रशासन की ओर से कोई भूमिका सामने नहीं आई है इसलिए बुधवार से परिचारिकाओं ने दिन भर आंदोलन शुरू किया है कोरोना संकट में जान की परवाह के बिना मरीजों की सेवा करने वाली परिचारिकाओं की मांगों को लेकर सरकार गंभीर नहीं है सोमवार के बाद मंगलवार को भी मेडिकल और मेयो की परिचारिकाओं ने दो घंटे आंदोलन किया लेकिन अब तक प्रशासन द्वारा चर्चा के लिए नहीं बुलाए जाने से नाराज परिचारिकाओं ने बुधवार से दिन भर काम बंद आंदोलन शुरू कर दिया इसमें दोनों मेडिकल कॉलेजों की करीब 800 से ज्यादा परिचारिकाएं शामिल हैं। महाराष्ट्र राज्य परिचारिका संगठन की ओर से किए जा रहे इस आंदोलन की वजह से मरीजों की मुसीबतें बढ़ गयी है प्रमुख मांगे ऐसा है की शब्बर पदभरती ही झालीच पाहिजे नर्सेस लोकांची पदभरती थांबविण्यात आलेली आहे ते पदभरती नाही झाली आणि खाजगीकरणाप्रमाणे ते कंत्राटीकरण होत आहे आणि ते लोक टेम्परवरी पोस्ट भरून भरत आहेत या कोविड काळामध्ये टेम्परवरी पोस्ट भर भरल्यानंतरही त्यांना असं झालेलं आहे की त्यांना तो जोखीम भत्ता भेटला नाही पगार व्यवस्थित भेटला नाही त्यांनी ते सोडून गेलेले आहेत बरेचसे लोकांनी ते रिझाईन केलं की त्यांना खाजगीकरणाप्रमाणे ते भत्ते ना भेटत नाही म्हणून ते ड्युटी करणार नाही आणि त्यामुळेच नर्सेस लोकांची खूप कम कमतरता भागत आहे आणि आम्हाला ते त्याच्यासाठी शंभर प टक्के पदभरती व्हायलाच पाहिजे दुसरं आमची मागणी अशी आहे दुसरी अशी मागणी आहे की आम्हाला नर्सेस अलाऊन्स नर्सेस अलाऊन्स हे भेटलाच पाहिजे नर्सेस अलाऊन्स म्हणजे केंद्र शासनाला सात हजार दोनशेचा हा जोखीम भत्ता किंवा नर्सेस अलाउंस भेटतो तो आ, क्या राज्यस्तरीय राज्य म्हणजे राज्यांच्या कर्मचाऱ्यां किंवा आम्हाला नर्सेस लोकांना तो सात हजार दोनशेचा भत्ता भेटायलाच पाहिजे त्याच्यानंतर एक अशी मागणी आहे की कोविड काळात आम्हाला सात दिवसांचं कर्तव्य काल निभवायचं आणि ते तीन दिवसाचं अलगीकरण राजा पाहिजे कारण ही बंद करी आहे आणि सात दिवस ड्युटी आणि एकच दिवस अलगीकरण रजा अशी देण्यात येत आहे जो शासनाने पहिले क सांगितला होता की जी परिचारिका मृत होईल कोविड काळामध्ये कोविड झाल्यावरती पन्नास लाखाची ती पन्नास लाखाचा जो विमा आहे तो भे त्यांना देण्यात येणार आहे पण तो पन्नास लाखाचा विमा अजूनपर्यंत ते दिरंगाई होत आहे ते देण्यासाठी ज्यांच्या नातेवाईकां ज्यांचे जे मृत्यू झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना तो भेटत नाही आहे वेळेवरती अजून पण कॅमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसे बी सी ए न्यूज नागपुर